सुप्रभात विद्यार्थ्यांना, मराठी तासिकेमध्ये आपले सर्वांचं स्वागत. आपला विषय मराठी. विषय मराठी, वर्ग चौथा. मागील तासिकेमध्ये आपण काय पाहिलं होतं? तर मागील तासिकेमध्ये आपण पाठ क्रमांक 9 ईदगाह, ईदगाह आपण हा धडा शिकत आहोत. ईदगाह आणि या धड्याचे लेखक आहेत मुंशीचंद प्रेमचंद, आणि याचा मराठी अनुवाद केलेला आहे संजीवने खरे, आणि मूळ लेखक कोण आहे? प्रेमचंद. आणि तुम्हाला पान क्रमांक काढायचा आहे 28. पान क्रमांक 28. चला तर मग एकदा मागील तासिकेला आपण काय पाहिलं ते बघूया. तर मागील तासिकेला बघितलं होतं की आपण रमजान महिना असतो, रमजान महिन्यामध्ये 30 दिवस उपवास करायचा, त्याला रोजे असे म्हणतात. आणि त्याच्यानंतर ते ईदगाहला जातं. ईदगाह म्हणजे एक प्रार्थना स्थळ आहे. ईदगाह काय? प्रार्थना स्थळ आहे. आणि याच्यामध्ये आपण पाहिलं या धड्यामध्ये की ईदगाहचा दिवस उगवल्यानंतर प्रत्येकाला कसं त्या प्रार्थना स्थळावर जाण्याचा उत्साह निर्माण झाला होता. हमीद नावाचा एक मुलगा की ज्याला आई वडील नव्हते, की तो आपल्या अमीना आजीजवळ राहत होता, त्याला पण ईदगाहला जाण्याची उत्सुकता निर्माण झाली आणि तो पण त्याच्या मित्रांसोबत ईदगाह या ठिकाणी गेला. तर कसा गेला बघा, त्याच्याकडे पायामध्ये चप्पल नव्हती, डोक्यामध्ये टोपी होती, पण ती पण वरचा भाग पूर्ण काळा पडलेला होता. अशा परिस्थितीतही त्याचा उत्साह जोमाने वाहत होता. तर बघा, पेन पाच क्रमांक 28 कडा. त्यानंतर ते ईदगाहला गेल्यानंतर त्या मुलांनी काय केलं? नमाज केला. नमाज म्हणजे आपण जशी देवाला प्रार्थना करतो तशी हमीदने नमाज पढला. आणि त्यानंतर ते कोणी त्याचे जे मित्र होते मिठाईच्या दुकानामध्ये गेले, कोणी खेळण्याच्या दुकानामध्ये गेले, आणि प्रत्येकाने त्या ईदगाह त्या स्थळाचा आनंद घेतला. त्यानंतर बघा, आपण पाहू पॅरेग्राफ 3 पान क्रमांक 28. सगळ्यांनी पान क्रमांक 28 काढायचं. इथे काय दिलेलं बघा. खेळल्यानंतर नंबर आला मिठाईचा. कुणी रेवड्या घेतल्या तर कुणी गुलाबजामुन, कुणी जलेबी खाते तर कुणी करंजी. हमीद मात्र त्याच्या आजीचा विचार करतोय. मी तर चिमटा खरेदी करणार. चिमटा पाहून माझी आजी खुश होईल, मला भरभरून आशीर्वाद देईल. बघा, सगळ्यांनी, सगळे जे मित्र होते हमीदचे, काय घेतलं त्यांनी? कोणी खेळणी घेतली, खाण्याच्या वस्तू, कोणी गुलाबजाम खाल्ले, तर कोणी जलेबी खाल्ली, तर कुणी करंजी खाल्ली. पण मात्र हमीदने आजीचा विचार केला, कारण हमीदजवळ तेवढे पैसे तर नव्हते, पण त्याच्याजवळ त्याने खाण्यासाठी कोणतीच वस्तू घेतली नाही ना. मग तर त्याने काय केलं? मी तर चिमटा खरेदी करणार. चिमटा पाहून माझी आजी खुश होईल. आता चिमटा म्हणजे काय? सांडस. आता बघा, चिमटा म्हणजे काय? सांडस. चिमटा म्हणजे काय? सांडस. हमीद एका लोखंडी वस्तूच्या दुकानापुढे थांबला. तिथे काही चिमटे ठेवलेले होते. फुलके तव्यावरून उतरायला, विस्तवावरून फुलके भाजायला उपयोगी आहे असा हा चिमटा. पुन्हा कोणी विस्तवातले निखारे मागायला आलं तर त्याच चिमट्यानं पटापट निखारे उचलून द्यायचे. बिचाऱ्या आजीला बाजारात जायला तरी कुठे वेळ असतो? रोज हात भासतात तिचे. हमीदची दोस्त मंडळी पुढे गेली आहे. बघा, आता इथे चिमटा म्हणजे आपण सांडस पण म्हणू शकतो. तुम्हाला इथे पोळी उलटण्याचा किंवा एखादी वस्तू, गरम वस्तू इकडून तिकडे ठेवतानाचा जो वेगवेगळ्या भाषेमध्ये कोणी चिमटा म्हणतं, कोणी तर सांडस म्हणते. तर मग तो एका लोखंडी वस्तूच्या दुकानात गेला की जिथे लोखंडाच्याच वस्तू भेटतात अशा ठिकाणी तो गेला. आणि त्याने तिथे पाहिले, आता चिमटे बघितले, तर चिमटे फुलके तव्यावरून उतरायला. फुलके म्हणजे काय? पोळी. तिथे फुलके म्हणजे काय? पोळी. विस्तवावर फुलके भाजायला उपयोगी आहे हा चिमटा. अचानक तवा काढून ठेवल्यानंतर तो भाजल्या.
चिमट्यामध्ये पकडून ती फुलका किंवा ती पोळी अशी उलटून पालटून एका बाजूने दुसऱ्या बाजूने भाजायची. पुन्हा कोणी विस्तवातले निखारे मागायला आले तर निखारे म्हणजे काय, कोळशे. निखारे निखारे म्हणजे कोळसे. पण कोणते कोळशे, थंड कोळशे नाहीयेत, लाल जे चूल चालू असताना जे असतात ते निखारे, विस्तव, विस्तव पण म्हणू शकता तुम्ही त्याला. विस्तव, निखारे म्हणजे काय, विस्तव. निखारे म्हणजे विस्तव. तर हे चिमटे, तो त्या चिमट्याचा उपयोग इथे सांगितलेला आहे की पुन्हा विस्तवातले निखारे मागायला आले. निखारे म्हणजे कोळशे. मग त्याच चिमट्याने पटापट निखारे उचलून द्यायचे एकमेकांना. त्यानंतर बिचारा आजीला बाजारात जायला तरी कुठे वेळ असतो, रोज तिचे हात भाजताय, पोळी उलटताना तिचे हात भाजायचे. आणि त्याच वेळेत हमीदची दोस्त मंडळी, दोस्त म्हणजे मित्र. इथे बघा, दोस्त म्हणजे, दोस्त म्हणजे मित्र. दोस्त म्हणजे मित्र जे होते ते पुढे निघून गेले होते. हमीद हमीदनं दुकानदाराला विचारलं चिमटा कितीला दिला, म्हणजे चिमट्याची किंमत विचारली. दुकानदारानं पाहिलं की या पोराबरोबर कोणी मोठं नाहीये, तेव्हा तो म्हणाला हे तुझ्या कामाचं नाही. दुकानदाराने बघा या याच्यामध्ये दुकानदार बघतोय की अरे या मुलासोबत तर कोणी नाहीये, मग काय करायचं. तर तो काय म्हणतो, हा चिमटा तुझ्या कामाचा नाहीये, विक्रीसाठी नाही का. मग त्यांना विक्रीसाठी म्हणजे विकायसाठी नाही का, विक्रीसाठी का नाही, इथवर बोजा आणला असता का, तो विक्रीसाठी का नाहीये. मग बोजा म्हणजे जड, बोजा म्हणजे जड, जड वस्तू. बोजा म्हणजे जड वस्तू. बघा तो काय म्हणतो. मग सांगत का नाही किंमत काय पडेल ती. मग तुम्ही त्याची किंमत का नाही सांगत. 6 पैसे लागतील चिमट्याला. एका चिमट्याला किती पैसे लागतील, 6. हमीद थोडा थबकला, थबकणे म्हणजे थांबला. बरोबर भाव सांगा, तो म्हणाला. बरोबर, योग्य तो भाव सांगा. योग्य भाव 5 पैसे लागतील, घ्यायचे असेल तर घे, नाहीतर चालू लाग. लगेच त्याने 5 पैसे लागतील, जर तुला घ्यायचा असेल, नसेल घ्यायचा तर तू इथून चालू लाग, म्हणजे इथून निघून जा. 3 पैशाला देणार का, कारण हमीद जवळते नसते. 3 पैशाला देणार का, हमीद थोडा धाडसानं म्हणाला आणि पुढे निघाला. त्याला वाटलं दुकानदार त्याला धुडकावून लावेल, पण दुकानदारानं त्याला बोलून 3 पैशात चिमटा दिला. त्याला असं वाटलं दुकानदार काही आता देणार नाही. धुडकावून लावणे म्हणजे काढून देणे, धुडकावून लावणे म्हणजे काढून देवले. मुलांनी दुकानदारानं त्याला बोलून 3 पैशाला चिमटा दिली. दुकानदार म्हटलं ठीक आहे, 3 पैसे दे आणि चिमटा घेऊन जा. मुलांनी यात्रेत खूप मजा केली, खेळणी घेतली, मिठाई खाल्ली. हमीदनं मात्र स्वतःवर खूप ताबा ठेवला होता, स्वतःवर खूप ताबा ठेवला होता. त्याला आजीला खुश करायचं होतं, तो चिमटा घेऊन घरी परतला. बघा, यात्रेमध्ये सगळ्या मुलांनी मजा केली, कोण सगळ्यांनी मिठाई खाल्ली, पण हमीदनं स्वतःच्या मनावर ताबा म्हणजे कंट्रोल केला त्याने, की नाही मला याच्यातलं काहीही घ्यायचं नाही आहे, मला फक्त माझ्या अमीना आजीला खुश करायचं आहे. अमीना आजी हमीदचा आवाज ऐकून लगेच बाहेर आली, त्याला कडेवर उचलून लाड करू लागली. एवढ्यात त्याच्या हातात चिमटा दिसला. आता अमीना आजीला खूप वेळ झाला होता, तो एकटा गेला होता, आजीचं लक्ष सगळं त्याच्यामध्ये होतं. मग आल्याबरोबर अमीना आजीनं त्याला लगेच उचलून कडेवरती घेतलं. कडेवर घेणे म्हणजे काखीत घेणे आणि त्याची लाड करून. एवढ्या त्याच्या हातात चिमटा दिसला. अमीना आजीला काय दिसला त्याच्या हातात, चिमटा. मग पुढे काय होतं बघा, हा चिमटा कुठून आणलास, मी विकत आणलाय. किती पैसे, 3 पैसे दिले. अमीना बी एकदम दुःखी झाले. कसं पोरगं आहे हे, दुपार झाली न खाई खाल्लं न त्याला प्याला, आणलं काय तर चिमटा. अमीना आजी होती, अमीना आजीला वाईट वाटलं की याने काय आणलं चिमटा, स्वतः काही खाल्लं नाही, काही पिलं नाहीये, आणि त्याने काय आणलं तर चिमटा. एवढ्या साऱ्या मिळा तुला आणखी काही मिळालं नाही, तू चिमटा उचलून आणला असतो. तिने विचारलं की एवढ्या या मेळाव्यात, मेळाव्यात म्हणजे यात्रा, इथे मेळावा म्हणजे काय, यात्रा, यात्रेमध्ये तुला काही दिसलं नाही का. हमीद अपराधी भावनेनं म्हणाला, अपराधी म्हणजे नाराजीनं म्हणाला, अपराधी.
अपराधी म्हणजे नाराज, तो अपराधी भावनेनं म्हणाला, जसे काही त्याने काहीतरी केलं होतं, तुझे हात स्वयंपाक करताना भासतात न म्हणून आणलाय मी चिंता, बघा तुझे हात भाकरी किंवा पोळ्या करतात भासतात ना, तुला चटके भेटतात ना, म्हणून मग मी हा चिमटा तुझ्यासाठी आणला. बघ पुढे काय म्हणतो, अमीना आजीचा राग गायब झाला. दुसऱ्या पोरांनी मिठाई खेळणी घेतली पाहून या पोरालाही वाटलं असेल घ्यावं, त्याचं मन किती लाल चावलं असेल, एवढा त्यानं मनावर ताबा मिळवला कसा. तिथे पण त्याला या म्हाताऱ्या आजीची काळजी होती, तिनं मन भरून आलं, तिचं मन भरून आलं, तिला रडू कोसळत पदर पसरून ती हमीदला आशीर्वाद देत होती. तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते आणि हमीद आजीच्या प्रेमाकुशीत शिरला होता. बघा काय झालं, अमीना आजीचा राग गायब झाला. गायब झाला म्हणजे नाहीसा झाला, गायब झाला म्हणजे नाहीसा. दुसऱ्या पोरांनी मिठाई आणली, मिठाई म्हणजे खाऊ. मिठाई म्हणजे खाऊ, मिठाई म्हणजे खाऊ. खेळणी घेतली पाहून या पोरालाही वाटलं असेल का, माझ्या हमीदलाही वाटलं असेल घ्या, त्यानं त्याचं मन किती लाल चावलं असेल, त्याने त्याच्या मनाला लाल चावलं असेल, त्याच्या मनाला किती आखडून घेतलं की नाही, त्याच्या मनावर त्याने किती ताबा ठेवला, एवढं त्यानं मनावर ताबा मिळवला कसा, कसा मिळवला त्याने याच्यावर. तुम्ही मिळवता का नाही, तुम्ही तर मला जे पाहिजे ते पप्पाजवळ पैसे असो की नसो, पण मला ती वस्तू पाहिजे. यात्रा केली की तुम्ही खूप त्रास द्या, ओके ना, असा त्रास द्यायचा नाही बेटा. बघा हमीद किती शहाणा मुलगा होता, तसा तुम्ही पण. तिथे पण त्याला या म्हाताऱ्या आजीची काळजी होती, तिचं मन भरून आलं. मन भरून येणे म्हणजे डोळ्यात आनंद असरू येणे, मन भरून येणे म्हणजे डोळ्यात आनंद असरू येणे. तिला रडू कोसळ पदर पसरून ती हमीदला आशीर्वाद देत होती, तिला एकदम रडायला आलं. पदर पसरून ती हमीदला आशीर्वाद देत होती, तिच्या डोळ्यातून घळाघळा असरू गळत होते. असरू घळाघळा असरू गळणे म्हणजे डोळ्यातून पाणी येते, रडायला येणे. आणि हमीद आजीच्या प्रेमळ कुशीत शिरला होता. आजीने बघा त्याला अगदी जवळ घेतलं की या मुलाने इतक्या दूर पायात काही नसताना तो पायी पायी केला, आणि काय तर माझ्यासाठी चिंता. चला तर तुम्हाला हा धडा मी पूर्ण शिकवला, तुम्हाला सर्वांना हा धडा कळला असेल. जर काही तुम्हाला या धड्यामध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता, ठीक आहे. चला काय प्रश्न आहेत, कोणाला काही प्रॉब्लेम नाही. चला तर मग आजचं गृहकार्य काय बघा, तुम्हाला तुम्हाला आजचं गृहकार्य हे आहे की तुम्हाला हे जे शब्द दिलेले आहेत ते शब्द तुम्हाला लिहायचे आहेत. बघा, चिमटा म्हणजे सांडस, चिमटा म्हणजे सांडस, निखारे म्हणजे विस्तव, निखारे म्हणजे विस्तव, दोस्त म्हणजे मित्र, दोस्त म्हणजे मित्र, बोजा म्हणजे जड वस्तू, बोजा म्हणजे जड वस्तू, अपराधी म्हणजे नाराज, अपराधी म्हणजे नाराज, मिठाई म्हणजे खाऊ, मिठाई म्हणजे खाऊ, ईदगाह तर या अगोदर मी तुम्हाला सांगितलेलं आहे प्रार्थना असतं, आणि रोजा म्हणजे काय, तर रोजा म्हणजे उपवास असतो की सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत केलेला उपवास, त्यावेळेस काही खायचं नसतं. चला काही प्रश्न नाही आहे तुम्हाला, तर चला आपण आता स्वाध्याय. तर आता आपण हा स्वाध्याय पूर्ण करू. काय दिलेलं आहे या स्वाध्यायामध्ये, स्वाध्याय एक पान क्रमांक 30 वर बघा, 28-29 झालं पान क्रमांक 30. काय दिलेलं आहे बघा, एका वाक्यात उत्तरे लिहा, एका वाक्यात उत्तरे लिहा. काय दिलं, गावात कशाची गडबड चालली होती. ओ प्रश्न क्रमांक ओ, एका वाक्यात उत्तरे लिहायची आहे. हा, गावात कशाची गडबड चालली होती, गावात कशाची गडबड
चालली होती. चालली होती. सांगा मला, अपेक्षा आहे की तुम्ही मला सांगाल गावात कशाची गडबड चालली होती, सांगू शकाल का मला? गावात कशाची तयारी चालू होती, तर गावात ईदगाहला, गावात कशाची गडबड चालली होती, गावात ईदगाहला जाण्याची गडबड चालली होती. उत्तर, गावात ईदगाह ईदगाहला जाण्याची गडबड चालली होती. चला, प्रश्न काय बघितला ना, गावात कशाची गडबड चालली होती, गावात ईदगाहला जाण्याची गडबड चालली होती. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 बघा काय आहे, तर मुलाचा आनंद का उठून चालला होता. प्रश्न क्रमांक 2 बघा काय आहे, अ नंतर आ दिलेला आहे. मुलांचा आनंद का उठू चालला होता, का उठू चालला सांगा बघा. मुलांचा आनंद का उठू चालला होता, प्रश्न क्रमांक 2 सांगा बघू मला, मुलांचा आनंद का उठू चालला होता. कुठे, ईदगाहला जाण्याचा. हा बघ, मुलांचा आनंद का उठू चालला होता, मुलांचा ईदगाहला जाण्याचा, ईदगाहला जाण्याचा आनंद उतू चालला होता. बघा दोन्ही प्रश्नांचे उत्तर काय, गावात कशाची गडबड चालली होती, गावात ईदगाहला जाण्याची गडबड चालली होती. त्यानंतर मुलांचा आनंद का उतू चालला होता, मुलांचा ईदगाहला जाण्याचा आनंद उतू चालला होता, त्यांना प्रार्थना स्थळावर जाण्याचा खूप उत्साह निर्माण झाला होता. चला तर मग नंतर, हमीद कोणत्या आनंदात होता, हमीद कोणत्या आनंदात होता, कोणत्या आनंदात होता सांगा बघा मला, हमीद कोणत्या आनंदात होता. कि त्याचे अब्बाजान खूप पिशव्या भरून पैसे घेऊन येतील, अब्बाजान
खूप पिशव्या भरून भरून पैसे घेऊन येतील. हमीद या आनंदात होता. हमीद कोणत्या आनंदात होता? अब्बाजान खूप पिशव्या भरून पैसे घेऊन येतील या आनंदात हमीद होता. कळलं तुम्हाला? तर हे प्रश्नांचे उत्तर तुम्हाला वही मध्ये लिहायचे. मी व्हॉट्सअपवर जरी नाही तुम्हाला सांगितलं तरी तुम्ही क्लास बघितला. क्लास बघितल्यानंतर तुम्हाला मला हे आजचं शब्दार्थ आणि हे तीन प्रश्नांची उत्तरं मला लिहून पाठवायची आहेत. कळलं? चला तर भेटूया पुढच्या तासी.